सागर मागे संसद सदस्य यांना आणि माननीय श्री एस एम देशमुख मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद मराठी पत्रकार परिषद शिवराय हे पूजनीय व्यक्तिमत्व इतिहास कवनात बांधतो शिल्पकार त्यांना मुळे बालशास्त्री जांभेकर त्याची स्वप्न साकारण्यासाठी आचार्य तुमच्या भूय बाबी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे सन्माननीय विश्वस्त आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय विरंजी नाईक साहेब यांना विनंती आहे. आपण आपलं बघा साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या बनकर साहेबांनी मनात आणि त्याबद्दल त्यांचा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून जाहीर अभिनंदन आणि बाजी महाराज यांच्यावर विशेष हा शिव शंभू सैनिक सन्माननीय मुख्याधिकारी अभिजित बापट ही नूतन वाजी मांडलेली कल्पना भिडे यांनी पुढे नेली आणि त्याला मूर्त स्वरूप दिलं. पूर्ण फर्निचर असेल रंगकाम असेल स्वतः डी जी बनकर साहेब आणि त्यांचा शिष्य म्हणून अभिमानाने साताऱ्यात सर्वत्र वावरत असलेलं आहे समाजप्रिय व्यक्तिमत्व सुशांतजी भोरे यांच्या श्री हंबीरराव देशमुख जिल्हा अशी विनंती राहील संयोजकांना. हे करून सातारा जिल्हा पत्रकार संघाची ही जी काय अतुलनीय या पुढील पिढ्यांना कायमच प्रेरणा देत राहील. आपल्या सर्वांच्या साक्षणारा भूमिशिल्प अंक अतिथी मान्यवरांचे श्री विलास काळे श्री श्री पद्माकर श्री जाधव श्री सुरेश पार्टे अजय आपल्याला आनंद नक्की झाला असेल टाळ्या बाजून आपण सर्वजण त्याचं कौतुक करूया. परिषद श्री किरणजी बाई विश्वस्त मराठी पत्रकार आणि मान्यवरांचं डिजिटल मीडिया असोसिएशन सर्वप्रथम ज्येष्ठ विक्रम सन्मान श्री संतोष करावं लागेल त्याचं नियोजन कसं करायचं. त्यामुळं
या सगळ्यांचे माझ्यापेक्षा जास्त मोठं योगदान आपण जर आम्ही बसलो हे म्हणलं जर ही वास्तू आपण जर उभी केली नाही झाली नाही तर पत्रकारांच्या तावडीतनं कोणी सुटत नाही. त्यामुळं मला आमचा पण लोकांचा स्वार्थ होता. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल सोशल मीडियाचे सर्व वेगवेगळे सर्व जे पदाधिकारी आहेत आपण सर्व जर नाव घेत बसलो तर बराच वेळ जाईल. पण या सगळ्यांचं जे मगाशी देशमुख साहेबांनी उल्लेख केला आणि नाईक साहेबांनी त्याचा उल्लेख केला खरं आहे म्हणजे ते नोटिफिकेशन काढायला पाहिजे निश्चितपणे ते निघालंच पाहिजे. कारण की शेवटी पत्रकार तरी कोण जरी असलं तरी आज आज पहिल्यापासून जर आपण पाहिलं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की सहभाग म्हणण्यापेक्षा काम जे आहे ते म्हणण्याकरता निश्चितपणे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी नक्कीच बोलला. जास्त योगदान या सर्व माझे मित्रमंडळी आहेत सगळे हरीश विनोद त्यामुळे ह्या लोकांच सगळ्यांचं संपादक असतील पत्रकार असतील फार मोठं योगदान आहे. आणि संरक्षण करता किंवा बाकी जे काय असतील आपण माझ्याकडे कधी या बसून आपण त्यातनं कसं मार्ग काढता येईल काय करता येईल त्यात कुठेही आम्ही मी किंवा माझ्या आमचे सगळे तिथं बनकर असतील मी असेल जे काही आमची म्हणजे हे सगळे पत्रकार जे असतील ते पहिले माझे सगळे मित्रमंडळी आहेत. त्यामुळं मी एवढंच आपल्याला एक आश्वासन म्हणण्यापेक्षा एक वचन देतो की हरीश म्हणत होता की आता मी आता बाजू लावणार आहे. माझ्या मनात एक विचार आला हरीश जसा फार हुशार बहुतेक पुढच्या वेळेस तो फॉर्म भरायच्या तयारीत असणार. त्यामुळे हरीश असं काही विचार करू नका तुला त्या पदावर खाली उतरूनच देणार नाही. माझा पण काय स्वार्थ आहे की नाही आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठांचे तरुणांचे आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभाव ज्येष्ठांचे तर आशीर्वाद असल्याशी आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आणि कुठेही तुमच्या कधी म्हणजे कोणाच रूप देत राहा म्हणजे कोणाच्या माध्यमातून गेलं पाहिजे अशातलं काही भाग नाही. कधी माझं घर जे आहे तो वाडा आहे तो तुमचा आहे लक्षात घ्या. येताना जेव्हा ते पत्रिका बघितली आता पत्रकार सगळे ज्येष्ठ आहेत सगळे तज्ञ यांच्यासमोर आपण कमी बोललेलं केव्हाही चांगलं त्यांचं ऐकून कुठं घ्यायचं एवढंच ह्याच्यातच शांतपण असतं. त्यामुळं असंच आपलं सगळ्यांचे सगळ्यांचं प्रेम राहून द्या आणि आपण ह्या ठिकाणी आवर्जून आल्याबद्दल मला पुन्हा एकदा आमच्या सर्व सर्वांच्या म्हणजे सगळ्या ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आणि आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. चला डॉक्टर.